सांगली जिल्ह्यात काल कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1568 झाली, मृत्यू 40 पोहोचले. ही अतिशय गंभीर बाब आहे आणि गेल्या काही दिवस काठावर ऑक्सिजनचा पुरवठा होतो आहे, औषधांचा पुरवठ्यात देखील काही प्रश्न तयार व्हायला लागलेले आहेत आणि त्यामुळं बाहेरून ऑक्सिजन मिळवणं याच्यातच प्रचंड ताकद खर्च करून आपण ऑक्सिजन बाहेरून मिळवतो आहे. पण ही संख्या कमी करणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे आणि म्हणून माझी आपणाला कळकळीची विनंती आहे की आपल्याला संपूर्ण लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही. संपूर्ण लॉकडाऊन करताना आपण सगळ्यांनी सहकार्य द्यावं. येणाऱ्या उद्याच्या बुधवारी रात्री मध्यरात्रीपासून 8 दिवसासाठी हा लॉकडाऊन करण्याचा प्रशासकीय निर्णय आपण घेतो आहे. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की शेवटी जीवनावश्यक वस्तूंच्या अपेक्षा जीवन महत्त्वाचं आहे, त्यामुळं उद्याचा एक दिवस मोकळा ठेवलेला आहे की जिथं आपल्याला आवश्यक असणारे सकाळी 8 ते 11 जे आपण वेळ दिलेला आहे त्यात आपल्याला आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींची गरज आपण पूर्ण करावी. पण एकदा लॉकडाऊन सुरू झाल्यावर ही शृंखला तोडण्यासाठी हे संख्या जिल्ह्यातली दररोज पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी गावागावात प्रत्येक शहरात आणि महापालिकेत आपण संपूर्ण लॉकडाऊन पाळणार आहे. त्यासाठी आपण संपूर्ण लॉकडाऊन जसा पहिल्यांदा केलेला होता तो 8 दिवसासाठी आपण पाळतो आहे. त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य योगदान असावं. पोलीस अधीक्षक आणि जिल्हा अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे CEO आणि सर्व प्रशासन यांच्याशी याबाबतीत मी चर्चा केलेली आहे आणि सर्वांनी मिळून आपण हा लॉकडाऊन यशस्वी करू, जेणेकरून आपली ही रोज निर्माण होणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होईल. धन्यवाद.